मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आस्थापनाविषयक माहितीचा हा भाग क्रमांक 6 व्हिडिओ आहे. या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती देणारे 5 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत, ते सुद्धा आपण बघून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आस्थापनाविषयक माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण शासकीय सेवेत असाल तर ही माहिती आपल्याला असलीच पाहिजे. मित्रांनो, महत्त्वाच्या प्रशासकीय बाबीची दिनदर्शिका. तर मित्रांनो, जे काही शासकीय कामकाज चालतं या कामकाजाचं एक वेळापत्रक, वार्षिक वेळापत्रक हे ठरवलेलं आहे. तर या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणे आस्थापनेची किंवा शासकीय कामे ही होत असतात आणि ते कामं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये कोणती कामं केली पाहिजेत, फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती कामं केली पाहिजेत, मार्च महिन्यामध्ये कोणती कामं केली पाहिजेत, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होणार आहे मित्रांनो, की आपल्याला कळेल की आपली पदोन्नतीची कामं कधी होतील, बदलीची कामं कधी सुरू होतील, या आणि इतर सर्व माहिती आपल्याला या जे काही वार्षिक दिनदर्शिका ठरलेली आहे प्रशासकीय, त्यामुळे आपल्याला हे सर्व माहिती होईल. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, आपण जाणून घ्यायची आहे. महत्त्वाच्या प्रशासकीय बाबीची दिनदर्शिका वार्षिक आहे. तर मित्रांनो, इथे महिना दिलेला आहे आणि इथे काम करावयाची कामं. तर जानेवारी महिन्यामध्ये जनरली नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि तात्पुरती ज्येष्ठता सूची ही प्रसिद्ध करावी लागते संबंधित विभागाला. त्यानंतर अर्जित आणि अर्धवेतनी रजा सेवा पुस्तकात जमा कराव्या लागतात. जानेवारी महिन्यामध्ये ज्या काही आपल्या अर्जित रजा किंवा अर्धवेतनी म्हणजेच मेडिकल रजा जर शिल्लक राहिल्या असतील तर त्या सर्व रजा या जानेवारी महिन्यामध्ये आपल्या सेवा पुस्तकामध्ये जमा झाल्या पाहिजेत. किरकोळ रजेचा हिशोब सुद्धा इथे घेतला जातो. तर ही कामं जानेवारी महिन्यामध्ये केली जातात. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये हरकतीचा विचार करून अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध केली जाते. नंतर जानेवारीमध्ये तात्पुरती ज्येष्ठता याची ही प्रसिद्ध केली जाते. नंतर फेब्रुवारीमध्ये ज्या काही आपल्या हरकती असतील त्याचा विचार करून अंतिम ज्येष्ठता सूची ही प्रसिद्ध केली जाते फेब्रुवारीमध्ये. मार्च महिन्यामध्ये प्रशासकीय कामं कोणती असतात मित्रांनो, जाणून घेऊया. नियमित किंवा विनंती बदलीकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करणे. मार्च महिन्यामध्ये आपण काय आपल्याला जर बदली करून घ्यायची असेल तर आपण मार्च महिन्यामध्ये ॲप्लिकेशन द्यायचं आहे. नियमित आणि विनंती बदलीकरिता विहित नमुन्यात आपण अर्ज सादर करायचा आहे. आर्थिक वर्ष समाप्त होणार आहे 31 मार्चला. मत्ता आणि दायित्व विवरणपत्राकरिता दिनांक 31-3 अखेरची बँक, पोस्ट ऑफिस आणि PPF, GPI इत्यादी शिल्लक आपण सर्व बघायचे आहे आणि त्याप्रमाणे मत्ता आणि दायित्व विवरणपत्र आपण आपल्या कार्यालयाला 31 मार्चच्या आत देऊन टाकायचं आहे. तर ह्या 3 गोष्टी तिथे मार्च महिन्यामध्ये केल्या जातात. आर्थिक वर्ष मार्च 31 मार्चला संपतं. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचं कामकाज चालतं ते जाणून घ्या. 15 एप्रिलपर्यंत गोपनीय अहवाल लिहिण्याकरिता सेल्फ असिस्मेंट लिहून गोपनीय अहवाल प्रतिवेदन अधिकाऱ्याकडे द्यायचे आहेत. तर 15 एप्रिलपर्यंत आपले जे काही CR रिपोर्ट आपल्याला दिले गेलेले आहेत त्यांचा नमुना जो दिला गेलेला आहे तो आपण लिहायचा आहे. 15 एप्रिलपर्यंत तो CR रिपोर्ट आपण संबंधित कार्यालयाला जमा करायचा आहे. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि नवीन कामकाज येथे सुरळीत चालू होतं. मे महिन्यामध्ये नियमित विनंती बदली आदेश निर्गमित केल्या जातात. तर आपल्यासाठी मे महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर या महिन्यामध्ये मित्रांनो, बदल्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. नियमित आणि विनंती बदल्याचे आदेश या महिन्यामध्ये निघतात. मत्ता आणि दायित्व विवरणपत्र या महिन्यामध्ये आपण सादर करायचं आहे. त्याचबरोबर जे काही नवीन बजेट आहे ते आपल्याला या महिन्यामध्ये रिलीज होत असतं. तर मे महिना हा बदल्याकरता अतिशय महत्त्वाचा महिना आहे. जून महिन्यामध्ये आपण बघूया. जून महिन्यामध्ये बदली पदावरील रुजू अहवाल कळविणे. जून महिन्यामध्ये बदली झालेल्या पदावरचा रुजू अहवाल कळवायचा आहे. गोपनीय अहवालाच्या छायांकित प्रती प्राप्त करून घ्यायच्या आहेत. गोपनीय अहवाल प्रतिकूल शेरा असल्यास त्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निवेदन द्यायचं आहे. तर जून महिन्यामध्ये बदली जर झालेली असेल तर रुजू होणे, गोपनीय अहवालाच्या छायांकित प्रत काढणे आणि त्या संबंधितांना देणे. गोपनीय अहवाल प्रतिकूल शेरा असल्यास आपण नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे दाद मागू शकता. तेथे आपली जी काही अडचण आहे ती तिथे मांडू शकता निवेदनाद्वारे. जुलै महिना 7वा महिना काय आहे, वार्षिक वेतनवाढीचे आदेश काढणे आणि सेवा पुस्तकात त्यांची नोंद घेणे. तर आपल्याला माहित आहे की जुलै महिन्यामध्ये इन्क्रीमेंट मिळत असते, वार्षिक वेतनवाढ मिळत असते आणि त्यांच्या नोंदी सेवा पुस्तकामध्ये घेणं गरजेचं आहे. आपण मित्रांनो, आपली सुद्धा जबाबदारी आपली वार्षिक वेतनवाढीची नोंद घेतली किंवा नाही हे सुद्धा आपण बघायचं आहे. अर्जित आणि अर्धवेतनी रजा सेवा पुस्तकात जमा करायचे आहे जुलै महिन्यामध्ये. यानंतर ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे. भरती वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि नव्याने प्रतिनियुक्ती
च्या पदावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, रजा वेतन, अंशदानाचे दर मागविण्याकरिता महालेखापाल कार्यालयास कळविणे. तर भरती वर्षाचा शेवटचा महिना ऑगस्ट महिन्यामध्ये भरती ही जनरली सुरू होत असते. नव्याने प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन कशा प्रकारे, रजा कशा प्रकारचे, अंशदान या सर्वांची बाबीचा ताळमेळ तिथे लावला जातो. प्रतिनियुक्तीच्या पदावर प्रत्यार्पण झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक पूर्ण करून नवीन कार्यालयास पाठविणे. तर प्रतिनियुक्तीच्या पदावर जे प्रत्यार्पण झालेले कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा पुस्तक पूर्ण करून घ्यायचं आहे आणि नवीन कार्यालयास पाठवायचं आहे. दुय्यम सेवा पुस्तक अद्ययावत करून घ्यायचं आहे. तर हे ऑगस्ट महिन्यातले काम आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो नवीन भरती वर्षाची सुरुवात पदोन्नती प्रक्रिये करता बिंदू नामावली तयार करणे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन भरती प्रक्रिये जी काही आहे सरळ सेवा भरती त्याला सुरुवात करायची आहे आणि पदोन्नती प्रक्रियेकरिता बिंदू नामावली तयार करून घ्यायची आहे. तर नवीन भरती प्रक्रिया करण्यासाठी किंवा सरळ सेवेने भरती करण्यासाठी सर्वप्रथम पदोन्नती देणं अतिशय गरजेचं आहे. तर पदोन्नती करता बिंदू नामावली किंवा रोस्टर तयार करणं महत्त्वाचं आहे. तरच पदोन्नतीचा आणि रिक्त जागेचा तपशील तिथे माहिती होईल. त्याकरता बिंदू नामावली किंवा रोस्टर संबंधित डिपार्टमेंटचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे. जोपर्यंत बिंदू नामावली आणि रोस्टर कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत रिक्त जागा किती आहे ते कळणार नाही आणि एकदा रिक्त जागा कळल्याच्या नंतर प्रवर्गनिहाय पदोन्नती देण्यासाठी सोयीस्कर होईल. त्यामुळे बिंदू नामावली आणि रोस्टर कम्प्लीट करणं अतिशय गरजेचं आहे आणि ही कामं सप्टेंबर महिन्यामध्ये वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये केली जातात. यानंतर ऑक्टोबर महिना 10, 12 आणि 24 वर्ष अश्वासित प्रगती योजनेचा आढावा घ्यायचा आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 12 वर्ष आणि 24 वर्ष अशी झालेले जे काही कर्मचारी आहेत त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा आढावा तिथे घेतला जातो. त्यानंतर नोव्हेंबर महिना आश्वासित प्रगती योजना पदोन्नती बैठक आणि आदेश निर्गमित करणे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आश्वासित प्रगती योजना पदोन्नतीची त्याला आपण म्हणतो PDC आणि नंतर आदेश निर्गमित करणे, पदोन्नतीची बैठक बोलावणे आणि जर जे पदोन्नतीसाठी पात्र आहे त्यांच्यासाठी आदेश निर्गमित करण्याचं काम हे नोव्हेंबर महिन्यामध्ये केलं जातं. तर नोव्हेंबर महिना सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे पदोन्नतीसाठी. डिसेंबर महिना हा शेवटचा वर्षाचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा काही कामंही दिलेली आहे. वर्षाचा शेवटचा महिना रजा लेखी अद्ययावत करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आस्थापना विभागाकडून केल्या जातं. तर अशी ही वार्षिक कॅलेंडर आहे, प्रशासकीय वार्षिक कॅलेंडर याला आपण असं म्हणतो. तर मित्रांनो या कॅलेंडर प्रमाणे सर्व प्रशासकीय कामं हे वर्षाची ठरलेली असतात आणि त्याप्रमाणे ही कामं झाली पाहिजेत असं प्रशासनाचं मत आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती दिलेली आहे. तर यानंतर जाणून घेऊया लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी. महत्त्वाची सर्व कागदपत्र जसे की ओळखपत्र, वीज देयक, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नावातील बदलाचा पुरावा, पॅन कार्ड, रेशन कार्ड, LIC कार्यमुक्त रुजू अहवाल, मत्ता दायित्व प्रमाणपत्र, गोपनीय अहवाल, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी प्रमाणपत्रे नेहमी PDF मध्ये स्कॅन करावीत आणि ती सेल्फ मेल करून ठेवावीत. निवृत्ती वेतन, मृत्यू नि सेवा अपदान, भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना, कर्मचारी समूह अपघात विमा योजना इत्यादीचे नामनिर्देशन भरतात यावे आणि ती आवश्यकतेनुसार वेळोवेळी अद्ययावत करावे. यानंतर ज्यावेळी आपल्याला मुख्य कार्यालयाकडे एखादी काम असेल तर त्या पत्राची एक छायांकित प्रत आणि महत्त्वाच्या सर्व संबंधित पत्राच्या छायांकित प्रती नेहमी घेऊन जायच्या आहेत. ज्येष्ठता सूची दरवर्षी आपण पाहायची आहे. गोपनीय अहवाल मिळाल्याची आपण खात्री करून घ्यायची आहे. स्वतःची वैयक्तिक नसती पर्सनल फाईल सुद्धा आपण बघायची आहे. कर्मचाऱ्याची डेप्युटेशनवरून बदली झाल्यानंतर महालेखापालाकडून नो ड्यूज प्रमाणपत्र जरूर घ्यायचं आहे. वेतन निश्चिती तपासून काही आक्षेप असल्यास जरूर पाहायचा आहे. GIS सर्व नोंदी आपण पाहून घ्यायच्या आहेत. GPF DCPS मिसिंग क्रेडिट असल्यास त्याबाबत तत्काळ कारवाई करून घ्यायची आहे. वित्तीय प्राधिकार शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 17/4/2015 खरेदी कार्य पद्धती शासन निर्णय उद्योग ऊर्जा विभाग 1/12/2016 स्वतःजवळ नेहमीच बाळगावा. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील शासन निर्णय नियमित पाहायचे आहे. त्यापैकी महत्त्वाचे शासन निर्णय जसे सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि आपण ज्या विभागात सध्या कार्यरत आहात त्या विभागाशी संबंधित शासन निर्णय वेळोवेळी आपण पाहायचे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे शासन निर्णय वर्षानिहाय व विषयनिहाय जतन करून आपण ठेवायचे आहे. मित्रांनो ही सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या संकेतस्थळावर देखील आपण नियमित माहिती पाहिजे. नेहमी स्वतःजवळ
पेन ड्राईव्ह ठेवायचा आहे आणि ईमेल याप्रमाणे आपण डिजिटल राहायचं आहे. आपली कार्यासनातील काम कसे असावे की जर हाताखाली वरिष्ठ अधिकारी कार्यासन नसेल तर एखादी माहिती आपणास देता येणे आवश्यक आहे. आपण ज्या कार्यालयात काम करतो त्या ठिकाणी नेहमी खेळीमेळीचे वातावरण ठेवायचं आहे. स्वतःची वैयक्तिक नसती पर्सनल फाईल तयार करायची आहे. त्यात कार्यालयनिहाय डेट वाईज सर्व संबंधित कागदपत्रे लावावीत आणि शक्य असल्यास त्यातील महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून घ्यायचे. स्वतःचे दुय्यम सेवा पुस्तक तयार करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, स्वतःचं दुसरं एक सेवा पुस्तक आपण सर्व्हिस बुक ठेवायचं आहे आणि 6 ते 7 पुस्तकांचे बाइंडिंग करून तयार करून घ्यायचं आहे. ते नेहमी अपडेट ठेवायचं आहे. कार्यालय बदलल्यानंतर त्यातील सर्व नोंदी प्रमाणित करून घ्यायच्या आहेत.